जय हिंद, जय भारत। मित्रांनो, आज आपण पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवला आहोत। आज आपण बघणार आहोत मास आणि वेट मध्ये काय फरक आहे। बरेच विद्यार्थी मित्रांनो मास आणि वेट मधला फरक माहित नसतो आणि परीक्षेला यावर बरेच सारे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत आणि भविष्यातही विचारले जातील। तर आज आपण या ठिकाणी मास आणि वेट थोडं एकदम डिटेलमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा, मास आणि वेट काय असतं तर याच्याबद्दल आपण डिटेल माहिती या ठिकाणी घेऊया। तर बघा, मास म्हणजे वस्तुमान, मास म्हणजे काय वस्तुमान, आणि वेट म्हणजे वजन, वेट म्हणजे काय वजन। तर दोघांमध्ये काय फरक असतो तो आपण या ठिकाणी बघूया। मी या ठिकाणी एक तक्ता तयार करतो। तर वस्तुमान म्हणजे मास, ज्याला आपण डिनोट करतो यम ने, आणि या ठिकाणी बघतो आपण वजन म्हणजे वेट, ज्याला आपण डिनोट करतो म्हणजे दर्शवतो डब्ल्यू ने। तर दोघांमधला बेसिक फरक काय मित्रांनो, बघा, पहिला फरक आहे मास जे आहे, मास जे आहे ते बदलत नाही, बदलत नाही, परंतु वजन जे आहे, वजन म्हणजे वेट, ते बदलते। म्हणजे मास हे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट स्थिर, मात्र वजन जे आहे ते व्हेरी करतं, व्हेरी म्हणजे बदलत असतं, वेगवेगळ्या ठिकाणावर ते वेगवेगळं असतं। या ठिकाणी आपण यांचा फॉर्म्युला बघणार आहोत। बघा, वजन म्हणजे डब्ल्यू म्हणजे, डब्ल्यू म्हणजे यम इंटू जी, यम इंटू जी हा वजनचा काय आहे फॉर्म्युला आहे। डब्ल्यू म्हणजे यम इंटू जी, याला जर मराठीत लिहायचं जर म्हटलं आपण, तर बघा, वजन बरोबर वस्तुमान गुणिला गुरुत्वीय त्वरण, गुरुत्वीय त्वरण, याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो आपण। काय म्हणतो? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। तर वजनचा काय आहे इथं फॉर्म्युला आहे। एक छोटंसं एक्झाम्पल देतो। समजा एखाद्या वस्तूचं वस्तुमान जे आहे ते आहे 5 kg, ते किती आहे 5 kg। तर मी काय म्हणणार की एक वस्तू आहे, समजा ही एक वस्तू आहे आणि तिचं जे वजन मला दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे 5 kg, जे की स्थिर आहे। ते तुम्ही पृथ्वीवर न्या, चंद्रावर न्या, गुरुवर न्या, पाण्यात न्या, कुठेही न्या, तर ते किती असणार आहे 5 kg असणार आहे, किती असणार आहे 5 kg। आता या ठिकाणी बघा, गुरुत्वीय त्वरणामुळे वजन कसं बदलतं, तर बघा, वस्तुमान 5 kg आहे आणि जर गुरुत्वीय त्वरण जर 9.8 असेल तर त्याचं वजन बघा किती असणार आहे, बघा 5 8, याचे याचा गुणाकार करतो, 5 8 40 शून्य घेतला, हाच्याला गेला 4, 5 9 45, 5 9 45 आणि तो हाच्याचा 4 49, 1 point घेतला, तर वजन किती आलं 49 newton। त्या ठिकाणी काय आलं, त्याचं वजन आलं। वजन मोजण्याचं जे एकक आहे ते आहे न्यूटन। तर बघा, आता हेच मी काय करतो, इथं मास जे आहे ते 5 घेतो, मास तर बदलत नाही, मी सांगितलं काय हा 5 kg तो बदलणार नाही, परंतु हेच जर आपण चंद्रावर मोजलं तर चंद्राचा जो जी असणार आहे तो वेगळा असणार आहे, कारण की चंद्राचं गुरुत्वीय बल कमी आहे। तर समजा आपण ते जर घेतलं 2.5 किंवा 2.4 जर घेतलं, तर बघा काय येणार इथं वजन, काय येणार बघा, याचा जर गुणाकार केला मी, तर बघा 5 4 0 हाच्याला गेला 2, 5 2 10 2 12 इथं आला पॉईंट। तर या ठिकाणी 49 newton आलं आणि या ठिकाणी 12 newton आलं। तर याचा अर्थ जसं जसं जेची व्हॅल्यू बदलणार तसं तसं वजन पण काय होणार त्या ठिकाणी बदलणार, मात्र जे मास आहे ते बदलणार नाही। पुन्हा अजून एक ठिकाणी घेतलं, सम मास जे 5 घेतलं आणि जीची व्हॅल्यू आपण घेतली 1.5, तर वजन बघा किती येणार, 5 5 85 5, हाच्याला गेला 2, 5 1 5 आणि 2 7, तर इथं काय आलं 7.5। म्हणजे या ठिकाणी बघा, मास हे 5 kg राहिलं, ते बदललं नाही। या ठिकाणी वस्तुमान 5 5 5 घेतलं,
मात्र ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वीय त्वरण म्हणजे जी ची व्हॅल्यू एकदा मी 9.8 घेतली तर तिथं वेगळं वजन आलं, एकदा 2.4 घेतली तर तिथं वेगळं वजन आलं, आणि एकदा 1.5 घेतली तर तिथं काय आलं, वेगळं वजन आलं. म्हणजे हे जे बदलत आहे ते काय आहे, तुमचं ते वजन आहे. लक्ष असू द्या, आपण अजून याच्यातला एक डिफरन्स आपण बघणार आहोत, त्यांचा एककाचा जो फरक आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर जे वजन आहे त्या वजनचं एकक काय आहे, वजनचं एकक काय आपण ते या ठिकाणी बघणार आहोत. तर जे मास आहे, मास त्याचं जे एकक आहे ते आहे किलोग्रॅम. काय आहे, किलोग्रॅम, ज्याला आपण डिनोट करतो के जी ने. मात्र जे वजन आहे, वजन, तर वजनचं जे एकक आहे, एकक ते आहे न्यूटन. काय आहे, न्यूटन, न्यूटन, ज्याला आपण डिनोट करतो एन ने. इथं जी म्हणजे काय आहे, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वीय त्वरण, गुरुत्वीय बल किती आहे पृथ्वीचं, तर त्यावर ते वजन ठरत असतं. चंद्राचं गुरुत्वीय बल वेगळं आहे तर तिथं वजन वेगळं असणार आहे. याचा अजून एक एक्झाम्पल देतो. बघा मित्रांनो, माझ्याकडे ही एक बॉटल आहे, याचा आपण लेबल काढून टाकूया. आपण काय कंपनीची मार्केटिंग नाही करत आहे, तर ही एक बॉटल आहे. आता मी काय केलं, या बॉटलमध्ये मी पूर्ण पाणी भरलं. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बॉटल 1 लिटरची आहे, 1 लिटर म्हणजे 1000 ml आहे. तर ह्या बॉटलने पाणी भरल्यानंतर आता तिला या ठिकाणी मी पृथ्वीवर असं पकडलं, तर काय होईल, ती बॉटलचं मला वजन त्या ठिकाणी, सॉरी, मास, वस्तुमान त्या ठिकाणी मला जाणवेल. तर लक्ष असू द्या मित्रांनो, ज्या वेळेस मी या ठिकाणी 1 लिटर बॉटल पकडली आहे, त्याच्यामध्ये 1 लिटर म्हणजे 1000 ml पाणी आहे, त्यावेळेस ती मला हाताला जड लागते आहे. मला काय लागत आहे, जड लागत आहे. परंतु आता हीच बॉटल जर मी चंद्रावर घेऊन गेलो आणि चंद्रावर जराशी पकडली, तर मला ती काय लागणार, ती मला हलकी लागणार. कशी लागणार, हलकी. पण मित्रांनो बघा, मला पृथ्वीवर ही बॉटल जड लागत होती. समजा 1 लिटरची बॉटल असेल, 2 लिटरची असेल, 5 लिटरची असेल, तर मला ती पृथ्वीवर जड लागत होती. आणि चंद्रावर घेतल्यावरती काय, ती मला कशी लागायला लागली, हलकी लागायला लागली. तर या ठिकाणची मला जाणीव झाली, पृथ्वीवर जड आणि चंद्रावर हलकी. तर ही जी जाणीव होत आहे ती आहे तुमचं वजन. जी जाणीव बदलत आहे, पृथ्वीवर जड वाटते आणि चंद्रावर काय वाटते, हलकी वाटते. मात्र पृथ्वीवर ही बॉटल जी होती, या बॉटलमध्ये 1000 ml पाणी होतं आणि चंद्रावर घेऊन गेल्यावर सुद्धा 1000 ml पाणी राहिलं. 1000 ml पाणी बदललं नाही, तर जे बॉडी कंटेंट जे बदललं नाही, तर त्याला काय म्हटलं, तर त्याला म्हटलं तर वस्तुमान म्हणजे मास. समजा एक मी 10 किलोचा दगड इथं उचलला जमिनीवर, किती किलोचा, 10 किलोचा दगड उचलला, तो मला एकदम जड लागणार मित्रांनो. कसा लागणार, जड लागणार. परंतु तो 10 किलोचा दगड जर मी पाण्यात पोहायला गेलो आणि पाण्यात तो 10 किलोचा दगड जर उचलला, बरेच मित्रांनो स्विमिंग करत असाल तर तुम्हाला माहिती आहे, पाण्यात जर एखादी वस्तू असेल आणि ती जर आपण उचलण्याचा प्रयत्न केला तर पाण्यात ती कशी लागते, हलकी वाटत असते. तर मित्रांनो, त्या दगडचं बॉडी कंटेंट जमिनीवर बदललं नाही आणि नाही पाण्यात बदललं, परंतु जमिनीवर मला तो दगड उचलायला मला जड वाटत होता आणि पाण्यात तो दगड उचलायला मला हलका वाटत होता. तर जी फिलिंग जाणवते आपल्याला, ही गुरुत्वीय त्वरणामुळे होत असते. जमिनीवर तो दगड मला जड वाटला, चंद्रावर तो दगड मला हलका वाटणार, पाण्यात मला अजून तो दगड हलका वाटणार. तर ही जी जाणीव जी बदलते त्याला म्हटलं तर वजन. मात्र त्या दगडामध्ये जेवढं बॉडी कंटेंट होतं, जेवढे पार्टिकल्स त्या दगडात होते, ते जमिनीवर आणि पाण्यात आणि चंद्रावर सगळ्या ठिकाणी सारखे होते. ते पार्टिकल कंटेंट बदललं नाही, याला काय म्हटलं तर वस्तुमान म्हटलं तर. पार्टिकल कंटेंट म्हणजे काय मित्रांनो, जसं समजा तुम्ही 1 किलो साखर घेतली, आता 1 किलो साखरमध्ये समजा 5 लाख दाणे आले. किती दाणे आले, 5 लाख दाणे आले. आता ती 1 किलो साखर या ठिकाणी तुम्ही मोजली, बरोबर 1 kg भरली, आणि चंद्रावर जर तुम्ही तिला घेऊन गेले तर त्या ठिकाणी तिचं जे वजन आहे ते बदलून जाणार. तेवढं जेवढं ती पृथ्वीवर होती तेवढी ती तिचं चंद्रावर भरणार नाही. मात्र तिचे जे पार्टिकल कंटेनिंग जे आहे, इथं 1 लाख किंवा 5 लाख साखरेचे दाणे होते, चंद्रावर नेल्यावर भले ती 1 किलो साखर हलकी वाटत असेल, मात्र तिथं सुद्धा ते 5 लाखच साखरेचे दाणे असणार आहे. तर मास आणि वस्तुमानमध्ये काय फरक आहे, तर जे वस्तुमान आहे ते बदलत नाही आणि वजन आहे ते बदलत असतं. ज्या ज्या ठिकाणी गुरुत्वीय बल बदलणार, ज्या ज्या ठिकाणी जीची व्हॅल्यू बदलणार, त्या त्या ठिकाणी वजन ते बदलणार. वस्तुमान म्हणजे पार्टिकल कंटेनिंग इन द बॉडी, या बॉडीमध्ये किती पार्टिकल कंटेन झाली आहे त्याला म्हटलं तर वस्तुमान म्हणजे मास.
आणि वजन म्हणजे ती बॉडी कशी फील होते गुरुत्वीय बलामुळे, त्याला काय म्हटलं तर वजन म्हटलं. तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा जी काय आहे ते समजणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी मला काय काय कळलं मित्रांनो, बघा या ठिकाणी मला कळालं की वस्तुमान एम ने डिनोट करतात, वजन डब्ल्यू ने डिनोट करतात. वस्तुमान म्हणजे मास, वजन म्हणजे वेट. त्यानंतर जे मास आहे ते बदलत नाही, ते कॉन्स्टंट असतं, मात्र जे वेट आहे ते बदलतं, ते कॉन्स्टंट नसतं, ते जीच्या व्हॅल्यूवर डिपेंड करतं. बघा डब्ल्यू इज इक्वल टू एम इंटू जी, एम या ठिकाणी बदलणार नाही, मात्र जी जसा जसा बदलत जाणार तसं जसं वजन या ठिकाणी बदलत जाणार. आणि जे वस्तुमान जे आहे म्हणजे जे मास आहे त्याचं जे एकक आहे ते आहे के जी, ज्याला किलोग्राममध्ये मोजतात. मात्र जे वजन आहे त्याचं जे एकक आहे ते आहे न्यूटन, ज्याला एन ने डिनोट या ठिकाणी केलं जातं. मित्रांनो आता या ठिकाणी मी तुम्हाला जी समजण्याचा प्रयत्न करतो की जी हे नेमकं आहे काय. तर जी जे आहे ते आहे गुरुत्वीय त्वरण. जी जे आहे ते आहे गुरुत्वीय त्वरण. गुरुत्वीय त्वरण त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ड्यू टू ग्रॅव्हिटी तर याच्यावर सुद्धा बरेच दिवस प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो बघा हिची जी जी व्हॅल्यू आहे जी पृथ्वीवर आपण जी मानतो तर ती नियर अबाउट 9.80 न्यूटन पर मीटर स्क्वेअर ही जीची व्हॅल्यू आहे. मित्रांनो या ठिकाणी एकक सुद्धा बऱ्याच दिवस विचारण्यात आलेलं आहे, 9.80 न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे जीचं एकक आहे. हे एम के एस एकक झालं, एम के एस, कारण की तुम्हाला माहिती आहे सी जी एस आणि एम के एस हे एककाच्या मोजण्याच्या दोन पद्धती आहेत. एम म्हणजे मीटर, के म्हणजे किलोग्राम, एस म्हणजे सेकंड. याचं जे सी जी एस एकक असणार आहे, जीची जी व्हॅल्यू असणार आहे ती 980, न्यूटनचं झालं डाईन, न्यूटनचं झालं डाईन आणि मीटरचं झालं सेंटीमीटर स्क्वेअर. तर ही सी जी एस व्हॅल्यू आहे मित्रांनो. ही कोणती व्हॅल्यू आहे, सी जी एस म्हणजे सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंड. या ठिकाणी मीटर सेंटीमीटर, किलोग्रॅम ग्रॅम, सेकंड सेकंड, हे एम के एस एकक आहे, सी जी एस एकक आहे. या ठिकाणी न्यूटन आणि डाईनचा काय संबंध आहे बघा, आपल्याला तो बघायचा आहे. न्यूटन आणि डाईनचा संबंध आपल्याला ठिकाणी बघायचा आहे. तर बघा 1 न्यूटन म्हणजे किती डाईन त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर 1 न्यूटन इज इक्वल टू 10^5 डाईन. तर हे विसरायचं आहे मित्रांनो, हे सुद्धा विचारण्यात आलेलं आहे. 1 न्यूटन इज इक्वल टू 10^5 डाईन. कधी कधी तुम्हाला जी ची व्हॅल्यू विचारली असते, फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ जी किंवा फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ जी फ्रॉम द गिवन ऑप्शन. तर चार पर्याय तुम्हाला दिलेत. एक मध्ये दिलं आहे 9.80 न्यूटन मीटर स्क्वेअर, दुसऱ्या याच्यामध्ये दिलं आहे 980 डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर, आणि तिसरं दिलं आहे एन बी, बोथ आर करेक्ट. तर अशा सिच्युएशनला मित्रांनो दोघांचा अर्थ एकच होत आहे. फॉर एक्झाम्पल 1 kg म्हटलं काय आणि 1000 ग्रॅम म्हटलं काय, दोघांमध्ये काही फरक आहे का? फक्त काय, हे एम के एस एकक आहे, एम के एस, आणि हे जे आहे हे सी जी एस एकक आहे. तर दोघांमध्ये काही फरक आहे का? नाही, दोघी गोष्टी एकच आहे. तसं 9.80 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि 980 डाईन सेंटीमीटर पर स्क्वेअर, तर दोघी गोष्टी काय आहे, एकच आहेत. आता जी व्हॅल्यू कशी बदलते, पृथ्वीवर कशी बदलते, चंद्रावर कशी बदलते ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे. बघा ही पृथ्वी आहे आपली, तर लक्षात ठेवा जीची व्हॅल्यू जर पृथ्वीच्या सरफेसचा विचार केला, ऑन द सरफेस ऑफ अर्थ, सरफेस ऑफ अर्थ म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीचा व्हॅल्यूचा जर विचार केला तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर सुद्धा जीची व्हॅल्यू बदलत असते. तर बघा सगळ्यात कमी व्हॅल्यू जी असते, सगळ्यात कमी व्हॅल्यू ती विषुववृत्तावर असते, सगळ्यात कमी. तर या ठिकाणी ती जी व्हॅल्यू आहे, जीची व्हॅल्यू जी आहे ती आहे 9.78 न्यूटन मीटर स्क्वेअर. ही जीची व्हॅल्यू आहे या ठिकाणी. आणि जर आपण जर पोलवर जर विचार केला, हा पृथ्वीचा नॉर्थ पोल आणि हा पृथ्वीचा साऊथ पोल, जर पोलवर विचार केला तर ध्रुवावर सगळ्यात जास्त जीची व्हॅल्यू असते ध्रुवावर. तर या ठिकाणी बघा इथं असते 9.83 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे
तुम्हाला आठवीच्या पुस्तकात एक प्रयोग आहे बघा, तुम्ही जर एखादी निडल किंवा एखादी चुंबकीय जर रॉड जर असा दोऱ्याने जर बांधला आणि त्याला जर सस्पेंड केला तर तो गोल फिरता 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 तो नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनला थांबतो. कसा थांबणार तो? नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनला. तो भलेही किती असा फिरेल तो, परंतु फायनली कसा थांबेल? नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनला तो थांबणार. आणि तेच तुमचं दिशादर्शक यंत्रामध्ये तोच कन्सेप्ट त्या ठिकाणी वापरले असतो. तो जो तुमचा दिशादर्शक असतो तो वरची पट्टी नॉर्थला दाखवतो आणि खालची जी पट्टी असणार आहे ती साऊथला दाखवतो. तर बघा, पृथ्वीच्या सर्फेसवर सुद्धा जी व्हॅल्यू आहे जी ती सुद्धा काय असते? बदलत असते. आणि ॲव्हरेज व्हॅल्यू जी मानली गेलेली आहे, ॲव्हरेज व्हॅल्यू ती मानली गेली 9.80 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ही ॲव्हरेज व्हॅल्यू मानली गेलेली आहे. म्हणजे याचा अर्थ बघा, डब्ल्यू कसा बदलणार? बघा डब्ल्यू, समजा एखादी 5 kg व्यक्ती आहे, 5 kg मास त्याचं जे आहे 5 kg, तर पृथ्वीवरच त्या व्यक्तीचं वजन जागोजागी काय असणार आहे? बदलणार आहे. बघा, एका व्यक्तीचं जे वजन आहे ते किती आहे? 5 kg. आता त्या व्यक्तीला मी कुठं आणलं? त्या व्यक्तीला आणलं मी विषुववृत्तावर. तर तिथं व्हॅल्यू किती आहे बघा? 9.78. आता त्याच व्यक्तीला मी पृथ्वीच्या कुठल्या तरी सर्फेसच्या टोकावर नेतो जी आपण ॲव्हरेज व्हॅल्यू मानली आहे, तर त्याचं वजन काय येणार? 5 × 9.80. आता त्याच व्यक्तीला मी उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुवावर जर नेलं तर त्या ठिकाणी जी व्हॅल्यू सगळ्यात जास्त असते, तर त्या ठिकाणी बघा 5 × 9.83. तर बघा, पृथ्वीवर जर आपण विचार केला तर तिघांचं उत्तर वेगळं येणार, म्हणजे वजन काय होणार? बदलणार. मात्र मास या ठिकाणी बदललं नाही. तेच जर चंद्रावर घेऊन गेलो तर लक्षात ठेवा मित्रांनो, चंद्राचे जे गुरुत्वीय बल आहे ते पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापेक्षा 6 पटीने कमी आहे. किती पटीने? 6 पटीने कमी आहे मित्रांनो. जो व्यक्ती पृथ्वीवर 120 न्यूटनचा असेल, जो व्यक्ती पृथ्वीवर 120 न्यूटनचा असेल तो व्यक्ती चंद्रावर 20 न्यूटनचा असणार आहे. मी काय केलं मित्रांनो, 120 फक्त 6 बघितलं. कितीने बघितलं? 6. 6 × 6 × 12 घेतला 0, तर 6 पटीने वजन त्याचं चंद्रावर काय भरणार? कमी भरणार. किंवा जो व्यक्ती चंद्रावर 10 न्यूटनचा असेल तो व्यक्ती पृथ्वीवर 60 न्यूटनचा असेल, 6 पटीने काय असणार आहे? त्याचं वजन या ठिकाणी जास्त भरणार. तर हा या ठिकाणी काय आहे मित्रांनो? फरक आहे. अजून एक गोष्ट गुरुत्वीय बलाच्या बाबतीत आपल्याला बघायची आहे. तर बघा, ही पृथ्वी आहे, मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात जास्त गुरुत्वीय बल जे असणार आहे ते कुठं असणार आहे? पोलवर असणार आहे. साधारणतः 9.83 या ठिकाणी व्हॅल्यू आहे. सगळ्यात कमी जे गुरुत्वीय बल जे आहे ते इक्वेटरवर आहे, म्हणजे विषुववृत्तावर आहे, 9.78 आहे. आणि जनरली ॲव्हरेज व्हॅल्यू आपण किती मानतो? 9.80 ही ॲव्हरेज व्हॅल्यू आपण मानत असतो. मात्र जसं जसं तुम्ही पृथ्वीच्या वर जाणार तसं तसं जीची व्हॅल्यू कमी कमी होत जाणार, जशी जशी हाईट वाढणार. बघा, तुम्ही पृथ्वीपासून लांब गेले तर गुरुत्वीय बल काय जाणार? कमी होत जाणार. पृथ्वी तुम्हाला खेचणं कमी करणार. तर जसं जसं तुम्ही स्पेसमध्ये जाणार, हाईट वाढणार, तसं तसं जीची व्हॅल्यू काय होत जाणार? कमी कमी होत जाणार. जेवढी हाईट वाढणार तेवढी जीची व्हॅल्यू काय होत जाणार? कमी होत जाणार. आणि जसं जसं तुम्ही सेंटरकडे जाणार तसं सुद्धा जीची व्हॅल्यू कमी होत जाणार. तर बघा, कमी जीची व्हॅल्यू काय होत जाते? कमी. आणि या पण ठिकाणी जीची व्हॅल्यू काय होत जाते? कमी. म्हणजे जसं जसं तुम्ही अर्थ सर्फेसच्या टॉपला उंचावर जात गेले तसं जीची व्हॅल्यू कमी कमी होत जाणार. जसं जसं तुम्ही पृथ्वीच्या केंद्राकडे गेले तसं सुद्धा जीची व्हॅल्यू काय होत जाणार? कमी होत जाणार. पृथ्वीच्या एकदम सेंटरला जीची व्हॅल्यू 0 होऊन जाणार. इथं सुद्धा तुम्ही जसजसं वर जाणार जसजसं वर जाणार तसं एक वेळ असे येणार की पृथ्वीची जीची व्हॅल्यू काय होणार? 0. इथं जी झुकुल्ट काय होणार? 0. इथं जी झुकुल्ट काय होणार? 0. तर अशा पद्धतीने मित्रांनो, जीची सगळ्यात जास्त व्हॅल्यू अर्थ सर्फेसचा जर विचार केला तर पोलवर असणार या ठिकाणी, सगळ्यात कमी व्हॅल्यू इक्वेटरवर असणार आहे. आणि अजून 2 गोष्टींचा विचार करायचा की जसं जसं हाईट वाढत जाणार तर हाईट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द जी. म्हणजे हाईट जर वाढली तर जी कमी होणार, आणि हाईट जर कमी झाली तर जी वाढणार, एकमेकांच्या विरुद्ध प्रपोर्शनला ते आहेत. आणि जसं जसं सेंटरला जाणार तसं सुद्धा जीची व्हॅल्यू काय होत जाणार? कमी होत जाणार मित्रांनो. तर आशा करतो की बेसिक कन्सेप्ट तुम्हाला कळले असेल. बघा या ठिकाणी या पहिल्या इमेजमध्ये बघा, पहिल्या इमेजमध्ये तुम्हाला या ठिकाणी जे मास दिलं आहे ते किती दिलं आहे? 10 kg. कुठं? पृथ्वीवर. बघा, आपण ते तराजू काट्यावर मोजतोय, बरोबर. आता तेच मास या ठिकाणी किती झालं? ते मास या ठिकाणी पण किती आहे? 10 kg आहे. किती kg आहे? 10 kg. मात्र जर आपण वेटचा जर विचार केला, वेट स्केलचा, तर या ठिकाणी 10 kg, या ठिकाणी किती आलं बघा? 1.6 kg.
किंवा न्यूटनचा विचार केला तर इथं 98 न्यूटन, इथं किती आले 16 न्यूटन, म्हणजे जवळजवळ 6 पटीने कमी. तर बघा प्रत्येक ठिकाणी त्याचं काय होतं आहे, बदलतं आहे. जे बदलाव कशामुळे जाणीव झाला, हा बदलाव जाणीव झाला न्यू याच्यामुळे, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे, म्हणजे जीमुळे. बघा हा व्यक्ती या ठिकाणी उभा आहे, तर इथं याचं मास किती आलं, मास आला 120 kg. इथं किती आलं मास, इथं पण मास आला 120 kg. मात्र जर न्यूटनचा विचार केला तर इथं तो 1200 न्यूटनचा आहे, आणि या ठिकाणी तो किती न्यूटनचा आहे, 200 न्यूटनचा. म्हणजे त्याचं 6 पटीने इथं वजन काय झालं, कमी झालं. किती पटीने, 6 पटीने वजन काय झालं, कमी झालं. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मास आणि वजन दोघांमध्ये काय फरक आहे, म्हणजे डिफरन्स बिटवीन मास अँड वेट, त्या ठिकाणी आपण हे जाणून घेतलेलं आहे. तर आशा करतो मित्रांनो या ठिकाणी बऱ्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला आहे. काही गोष्टी जर समजल्या असतील तर पुन्हा विचारा, कमेंट बॉक्समध्ये विचारा, फोन करून विचारा, व्हॉट्सअपला मेसेज टाका. आणि असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी भारत करी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं ॲप्लिकेशन पण आलेलं आहे, ॲप्लिकेशनमध्ये 6 महिने तुम्हाला मोफत लेक्चर आपण ऑनलाईन प्रोव्हाइड करत आहोत. तिथं तुम्हाला व्हिडिओ, नोट्स, सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं मिळणार आहेत. टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहेत. PDF आत्तापर्यंत आपल्या झाल्या ज्या टेस्ट सिरीज आहे त्या PDFच्या माध्यमातून त्या ॲप्लिकेशन तुम्हाला मिळतील. डेली सकाळी 8:30 ते 11 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन लेक्चरला मोफत लाईव्ह जॉईन होऊ शकतात. प्रश्न पण तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकतात. फक्त तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन भारत करी अकॅडमी चॅनल डाऊनलोड, भारत करी अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. आणि तुम्ही तुमच्या मित्राला जर ते ॲप्लिकेशन रेफर केलं तर तुम्हाला मिळणार प्रत्येक रेफरल मागे 50 रुपये. जय हिंद, जय भारत.